चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध केंद्रीय मंत्री नारायण राणे असा राजकीय सामना पुन्हा एकदा रंगलाय. या उद्घाटनाला मुख्यमंत्री जाणार असल्याचं समजतंय, त्यामुळे दोन्ही कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. ठाकरे आणि राणे पुन्हा आमने सामने. चिपी विमानतळ उद्घाटनाआधी वादाची ठिणगी. विमानतळ उद्घाटनाला ठाकरे राणे एकत्र येणार. कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यावरून उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे वाद पुन्हा उफाळून आलाय. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येत्या 9 ऑक्टोबरला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होत आहे. त्याआधीच नारायण राणे आणि शिवसेनेत श्रेयवादाचं धुमशान रंगलंय. विमानतळ आपण बांधलं असल्यानं मुख्यमंत्री पाहिजेत कशाला, असा सवाल राणेंनी केला. तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच उद्घाटनाचा कार्यक्रम ठरलाय असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. ऑक्टोबरच्या 9 ऑक्टोबरला दुपारी 12:30 वाजता विमान वाहतूक सुरू होईल. मी स्वतः दिल्लीहून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सोबत मुंबईला जाईन आणि मुंबईहून विमानाने आम्ही सिंधुदुर्गात जाऊ आणि सिंधुदुर्गात हा कार्यक्रम होईल. आज हा विमानतळ पूर्ण होत आहे आणि त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री आणि माननीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे या दोघांच्या प्रमुख उपस्थितीत 9 तारखेला आयोजित करण्यात आलेलं आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरे आणि नारायण राणे 9 ऑक्टोबरला एकाच व्यासपीठावर दिसतील. राणेंना झालेल्या अटकेनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. त्यावेळी दोघांमध्ये कसा सामना रंगतो आणि कोण कुणावर प्रहार करतो याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मात्र या मुद्द्यावर समन्वयाची भूमिका घेतली आहे. अशा या परिस्थितीमध्ये याचा वाद न करता खरं तर कोकणाकरता एक अत्यंत महत्वाचं आणि कोकणाच्या पर्यटनाला खऱ्या अर्थानं चालना देणारं अशा प्रकारचं विमानतळ याच्यावर फ्लाईट सुरू होणं हे कोकणाकरता अत्यंत महत्वाचं आहे. आतापर्यंत अनेक वेळा चिपी विमानतळ सुरू करण्याची घोषणा झाली. निदान आता 9 ऑक्टोबरला तरी ठरलेल्या मुहूर्तावर विमानसेवा सुरू होणार का याच्याकडे कोकणवासियांच्या नजरा लागल्या. भांडू दे पण नांदू दे अशीच काहीशी कोकणी जनतेची भावना झालीय. प्रणव पोळेकर आणि अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे Zee 24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे Zee 24.